आपण जवळच आलेलो आहे आणि ही बघा ही बिल्डिंग आपल्याला दिसते, या बिल्डिंग मध्ये रुद्र राहतो. या दोघी जावा जावा आहेत पण माझा फ्रेश नाही झालेला. हो नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण. मी जीवन, आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. माझ्यासोबत निकिता पण आहे आणि एक नवीन व्हिडिओसोबत आलेलो आहोत. आपण पनवेलमध्ये आलेलो आहोत आणि पनवेलमधून आपण कामोट्याला जाणार आहोत. आपला विलास जो माझ्यापेक्षा मोठा भाऊ आहे विलास, त्याच्याकडे चाललेलो आहोत आता आपण. आपलं एक मुंबईमध्ये काम आहे, त्या कामासाठी एक छोट्याशा कामासाठी आलेलो आहोत आपण आणि पनवेलच्या स्टॉपला आलो आहोत. आपण पहाटे सकाळीच निघालो होतो, आपल्याला सकाळचा व्हिडिओ दाखवता नाही आला कारण पाऊस धोधो चालू होता आणि आम्हाला भार्गवी आणि जान्हवीचं पण आठवायचं होतं कारण त्यांची सकाळची शाळा असते 7 ची आणि त्यांचं आठवून आम्ही लवकर निघालो, घाईत निघालो आणि आपल्याला व्हिडिओ करता नाही आला. पण काही क्षण मी दाखवणार आहे पनवेलचे, कशाप्रकारे शेती आपल्याला दिसली, कोकणातल्या वाटा कशा आहेत आणि आपला हा जो मुंबई गोवा हायवे आहे आपल्याला माहिती असेल कामं तर चालू आहेत रस्त्याची, थोडे थोडे खड्डे आहेत अजूनसुद्धा आणि त्या खड्ड्यातून आपण प्रवास करत आपल्या MSRT म्हणजेच महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या STने आपण आता पनवेल स्टॉपला आलेलो आहोत. ही बघा निकितासुद्धा आहे आणि आम्ही आत्ता निघालो आहोत आता कामोट्याला निघालेलो आहोत. आपण इथे जे पनवेलला आलेलो आहोत ते श्रीवर्धन नाशिक गाडीने आलेलो होतो आणि ती कल्याणपर्यंत म्हणजे कल्याण मार्गे चाललेली आहे, त्याच्यामुळे आपल्याला पनवेलला उतरावं लागलं आणि आता इथे पनवेलपासून आपण आता कामोट्याला, ज्या मुंबई साईडला गाड्या जातात दादर वगैरे लोकल्स असतात इथनं, तिथे आपण कामोट्याला जाणार आहोत. चला तर आपण कामोट्याला निघूया विलासकडे. आपण बस स्टॉपला होतो, पनवेलचा हा बस स्टॉप आपल्याला माहिती असेल. थोडी कामं पण चालू आहेत, शाळेचे विद्यार्थी आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आणि आता आपण चाललेलो आहोत कामोट्याला. या ठिकाणी मुंबई गाड्या लागतात दादर वगैरे. चला आपण कामोट्याला जाण्यासाठी इथे ज्या लोकल गाड्या लागतात ठाणे दादर मुंबईकडे जाणाऱ्या आपण या गाडीत जाऊया कारण का ही पहिल्यांदा सुटेल, आता ही पण लागलेली आहे या ठिकाणी. चला आपण निघिता ह्या गाडीने जाऊया. चला निकिता आतमध्ये गेलेली आहे बसमध्ये. चला आपण लोकल बसमध्ये बसलेलो आहे. ठाणा गाडी लागलेली होती, ठाणा गाडीतनं आपण कामोट्याला उतरणार आहोत. एक 15 ते 20 मिनिटात आपण कामोट्यात जाऊ इथून. चला बस सुटलेली आहे. दीड कामोटे. आपण पनवेल स्टेशनपासून बाहेर पडलेलो आहोत आणि कामोट्याकडे म्हणजे ही गाडी आहे ती ठाण्याकडे चाललेली आहे आणि हे सगळं दृश्य आपण बघतो आहे. आपण आता तिकीटसुद्धा काढलेलं आहे आणि तिकीट जे आहे म्हणजे 1.5 तिकीट आहे आणि लेडीजला माहिती असेल आरक्षण आहे, अर्धं तिकीट लागतं आणि त्याच्यामुळे निकिताचं अर्धं तिकीट आहे आणि आमचं 15 रुपये एकूण झालेलं आहे तिकीट. मी दाखवतो आपल्याला. सकाळी आपण निघालो होतो 6:45 श्रीवर्धन नाशिक कल्याण मार्गे, त्या गाडीने निघालेलो होतो. काही कारणास्तव आपल्याला तो व्हिडिओ दाखवताना आला सुरुवातीचा, कारण पाऊस पण धोधो होता आणि आम्ही घाईघाईने आलेलो होतो कारण जान्हवी भार्गवीला पण तयार करायचं होतं हिला
आणि त्यांची शाळा असते. आणि आत्ता आपण आलेलो आहोत, त्यावेळेससुद्धा आपण जे तिकीट काढलं आहे ते 450 रुपये झाले, दीड तिकीट आहे, म्हणजे माझे 285 आणि निकिताचे 145 रुपये, असं 450 रुपये आमचं तिकीट झालेलं होतं. आणि या गाडीचं म्हणजे आपण पनवेलपासून कामोटे काढतो आहे तर 15 रुपये तिकीट आमचं दीड तिकीट आहे. आणि एकाच जे तिकीट आहे ते 10 रुपये आहे फुल तिकीट, आणि हाफ तिकीट आहे ते 5 रुपये आहे, त्याच्यामुळे 15 रुपये झाले. चला आता आपण हे सगळं पनवेलचं आपण दृश्य पाहतो आहे. आपण आता जवळच खांदा कॉलनीजवळ आलेलो आहोत, ठाणा नाका गेलेला आहे आणि खांदा कॉलनीजवळ आपण खांदा कॉलनीच्या ब्रिजजवळ आलेलो आहोत. चला आता आपण कामोट्यामध्ये उतरणार आहोत थोड्या वेळाने. रुद्रपण येतोय, निघालाय. हा बघा, हा रुद्रपण आलेला आहे आणि हा विलासचा मुलगा आहे, आपला रुद्र आहे. आणि तो आला आहे, त्याला सांगितलं होतं नको येऊ, पण पाऊस आता कमी आहे. चला आपण जाऊया रुद्रासोबत. चला आपण विलासच्या रूमला निघालेलो आहे, थोडा रिमझिम रिमझिम करायला लागला. हा बघा, रुद्र पण आलाय आपल्याला नेण्यासाठी. हा विलासचा मुलगा आहे रुद्र, शाळा त्याची 12 वाजता आहे म्हणून तो आलाय नेण्यासाठी आपल्याला. आणि 8वीला आहे हा रुद्र. आणि आपल्याला मानस माहिती असेल, आपल्याला आपल्या मिलिंदाचा मुलगा, तो ते कल्याणला असतात, आपला मोठा भाऊ कल्याणला असतो मानस, आणि हा कामोट्याला विलासचा मुलगा. चला आपण आता जाता आता कामोटे बघूया, कारण भरपूर इथे डेव्हलपमेंट झालेली आहे. 2004 साली मी या ठिकाणी होतो, पण इथे काही नव्हतं, काही डेव्हलपमेंट नव्हती, हळूहळू बिल्डिंग्स होत होत्या. आणि आता भरपूर प्रमाणात या ठिकाणी कन्स्ट्रक्शन वगैरे झालेलं आहे. चला आपण रूमवर आता जाऊया लगेच, निकिता पण येते आपल्या पाटणा ही बघा चालते. चला आपण जवळच आलेलो आहे, आणि ही बघा ही बिल्डिंग आपल्याला दिसते, या बिल्डिंगमध्ये रुद्र राहतो. चला रस्ता क्रॉस करून आलेलो आहे, पुन्हा एकदा आपण रुद्रची बिल्डिंग बघूया. चौथ्या माळ्यावर जायचं आपल्याला, ही साईकृपा अपार्टमेंट आहे. भरपूर आजूबाजूला ही डेव्हलपमेंट आपल्याला पाहायला मिळते. नवी मुंबई ही डेव्हलपमेंट भरपूर लवकर झाली. चला या अपार्टमेंट्समध्ये आपण आता साई कृपा अपार्टमेंट्समध्ये चाललेलो आहोत. आपले सिक्युरिटी काका सुद्धा आहेत. काका नमस्कार. आपल्याला आता जायचं आहे चौथ्या माळ्यावर जायचं आहे. चल लिफ्टनी नको आपण ह्याच्यानं जाऊया, दुसऱ्या लिफ्टनी जायचं. चला या ठिकाणी आपण रुद्र बोलतो लिफ्टनी जाऊया. चला रुद्राला पण शाळेत जायचं आहे, 12ची शाळा आहे ना तुझी. आता जवळजवळ 11:30 वाजलेले आहेत, लिफ्ट येईल आता. चला आपण आलेलो आहोत आता चौथ्या माळ्यावर आलेलो आहोत आपण. चला आपण आलोय रुद्राच्या घरी आलेलो आहोत आपण.
नमस्कार. बघा रुद्राची आजी सुद्धा आहे, रुद्राची मम्मी आमच्या वहिनी. या बघा आपण बघितलं नसाल, निकिताला बघताय पण विलास कामोड्यात असल्यामुळे आपल्या वहिनीला बघत नसाल. या दोघी जावा जावा आहेत पण माझा फ्रेश नाही झाले मी. हो, मेकअप नाहीये. आणि निकिता आणि वहिनी या जावा जावा आहेत. आणि आपल्या व्हिडिओ मध्ये आता पुढे पुढे बघालच, आपले जेव्हा ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ येतील तेव्हा रुद्राला विलासला. आणि हे आता नवीन घर आहे, आम्ही जस्ट आलोय गणेश पूजा करून आणि महिना पण नाही झालाय. तर दिवाळीत पूजा असणाऱ्या त्या सगळ्यांना बोलून आपला ब्लॉग मोठा करणार आहोत. नक्की 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 आपला ब्लॉग आपण पुढे करू. पहिल्यांदा पहिले शुभम अपार्टमेंट्स मध्ये राहायचे. आणि चला आता आपण हातपाय वगैरे धुणार आहोत, जस्ट गॅलरी दाखवतो. चला आपण पहिल्यांदा आता फ्रेश होऊया. चला रुद्र पण तयार होऊन आलेला आहे बघा, स्कूलचा ड्रेस घालून शाळेमध्ये निघालेला आहे. आणि आता त्याची शाळा आहे, बाराची आहे ना शाळा, बाराची शाळा आहे आणि तो शाळेमध्ये जाणार आहे. आणि आम्ही सुद्धा आता थोड्या वेळात थोडं आमचं काम आहे त्या ठिकाणी जाणार आहोत. आणि बघितलं तुम्ही आपला हा प्रवास, सकाळचं काही दाखवताना आलं. परत एकदा सांगतो की पाऊस धोधो होता आणि घाई झाली होती. आणि पनवेलचा स्टॉप बघितलं, आपण पनवेल मधून आलो आणि पनवेल मधून आपण मुंबई आणि ठाणा गाडी ज्या लागतात त्या स्टॉपला आलो. तिथून लोकल गाडी पकडून आपण कामोट्याला उतरलो. आणि आता रुद्राच्या घरी आहोत आपण, म्हणजे आपला मोठा भाऊ जो विलास आहे त्याच्या घरी आहोत आपण. पुन्हा आपण रिटर्न जाणार आहोत, आजच जाणार आहोत श्रीवर्धन मध्ये. आपण पाऊस पण आहे भरपूर. आपल्याला सुद्धा हा व्हिडिओ आवडला असेल, कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला कमेंट्स करून जरूर पाठवा. आपल्या कमेंट्स फार महत्वाचे आहेत, कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करा. आणि जाता आता एवढंच सांगतो तुम्हाला, रुद्र सांगेल आपल्याला, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. सगळ्यांना शेअर करायला विसरू नका. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद.